ऑल इंडिया मजलिस एतेहाद उल मुस्लिमीन म्हणजे श्रीमान पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही विधानसभेला जोरदार प्रयत्न करून आम्ही जोरदाररित्या उतरत आहोत. विधानसभेला एमआयएम पक्षाचे उमेदवार आम्ही देणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते खास श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष जलील साहेब खासदार इम्तियाज जलील साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिलभाई मुजावर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या कोल्हापूरच्या विधानसभेसाठी आम्ही एमआयएमचे उमेदवार देणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील त्या 10 तालुक्यांमधील 10 उमेदवार आम्ही या 10 उमेदवारांसाठी आम्ही पूर्ण एमआयएम पक्ष विस्तार करून पक्षाची बांधणी करून पूर्णपणे ताकदीने लढवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही हे जाहीर केलेलं आहे.